संभाजी आरमारचा कार्यकर्ता मेळावा थाटात संपन्न झाला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी आरमारचा कार्यकर्ता मेळावा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉक्टर निर्मलकुमार फडकोले संकुल सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी संभाजी आरमारच्या वतीने जनहितार्थ 20 कलमी अजेंडा जाहीर करण्यात आला. संभाजी आरमार लोकहिताच्या मुद्द्यावर सातत्याने करीत असलेल्या विषयांचा या 20 कलमी अजेंड्यामध्ये समावेश असून जनतेच्या सर्वसमावेशक विकासाच्या अजेंड्याला जो उमेदवार लिखित स्वरूपात दाखवेल त्याच्या पारड्यात संभाजी आरमारची हजारो मतांची ताकद उभी राहील असे या मेळाव्यामध्ये घोषित करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर संभाजी आरमारचा हा विकासाचा अजेंडा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी महिला आघाडी जिल्हा प्रमुख मोहिनी तुळजापूरकर, शहर प्रमुख उमा राजपूत, रेखा वनखडे, लक्ष्मी गायकवाड, प्रतिमा जाधव, ज्ञानेश्वरी गायकवाड, पूनम पवार, प्रमोद जगताप, नारायण माने, वासुदेव होनकोंबडे, सोमनाथ मस्के, संतोष जांभळे, मल्लिकार्जुन पोद्दार, सागर ढगे, संतोष तपासे, राज दबेवाले, नितीन पेंटर, अमोल सुतार, बजरंग माने, विश्वनाथ कुलकर्णी, राजू आखाडे, संतोष कदम, संगप्पा मॅकल, विकी ठेंगले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.